कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय. त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरात देखील पाहायला मिळाले. शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलंय. सीमावासीय मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आवाज उठवून सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा असल्याचे मत व्यक्त केलं होतं. कर्नाटक सरकारच्या चिथावणीने तथाकथित कर्नाटक नवनिर्माण सेना आणि कन्नड वेदिका संघटनेच्या काही नेत्यांनी मराठी सीमावासीय बांधवांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. अशा विकृत प्रवृत्तीविरोधात शिवसेनेच्या वतीने खडकी येथील मानाजी बाग शिवसेना शाखेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून निषेध करण्यात आलाय. सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी नेहमी शिवसेना राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असून मराठी सीमा बांधवाच्या विरोधात कर्नाटक नवनिर्माण सेना कन्नड वेदिका कार्यकर्ते विकृतपणे वक्तव्य व कृती करत असल्यामुळे खडकी येथील मानाजी बाग शिवसेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. ज्या मराठी भाषिक बांधवांना वाटतंय की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यावं जावं असं वाटतंय, त्या भाषिकांवरती कर्नाटकच्या एक नालायक नेत्यांनी सीमेवरती नेऊन त्या मराठी भाषिकांना गोळ्या घालू अशा प्रकारची भाषा ज्या मराठी त्या कन्नड नेत्यांनी केली, त्या नेत्याचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांचा निषेध करतो. आणि जो सरकार आहे कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. ज्या माणसांना ज्या लोकांना वाटतं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे, आम्ही मराठी माणसं आहोत. हा बेळगाव निपाणी कारवार हा भाग हा महाराष्ट्राचा भाग आहे, परंतु तो न्यायालयीन वादामुळं तो या महाराष्ट्रामध्ये विलीन होऊ शकत नाही. आणि या प्रकारचं अनेक वेळा कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांना होणारा अन्याय अत्याचार हा दूर झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं बोपडी शिवसेना खडकी शिवसेनेच्या वतीनं हा निषेध मोर्चा या बोपडी चौकामध्ये आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. बांधवांनो, या सगळ्यांच्या महाराष्ट्र हा पेटलेला आहे. हा महाराष्ट्रामध्ये कर्नाटकची एकही बस ह्या महाराष्ट्राच्या रस्त्यावरती फिरू देणार नाही अशा प्रकारची घोषणा तमाम शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी केलेली आहे. आणि म्हणून बांधवांनो, शिवसैनिकांच्या वतीनं आजचा हा मोर्चा निषेध मोर्चा या ठिकाणी झाला. या मोर्चाला सर्व पदाधिकारी शिवसैनिक या मोर्चाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो. खास करून पुनीत बांधवांचा आभार मानतो, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्या सहकार्य लाभलं, त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी निषेध मोर्चा संपला असं मी जाहीर करतो. विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथा विश्व यांच्यातर्फे दिनांक 4 आणि 5 जानेवारी 2020 रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. वंदना बोकील या अरुणा ढेरे यांची मुलाखत घेणार आहेत. दुसऱ्या सत्रात नुक्कड कथा अभिवचन आणि यावर खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. तिसऱ्या सत्रात नुक्कडतर्फे वर्षभर घेण्यात आलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ होणार असून युवा विवेकतर्फे आयोजित काव्यलेखन स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. पुणेकरांसाठी एक फार चांगली संधी आहे. 4 जानेवारी आणि 5 जानेवारीला नुक्कड साहित्य संमेलन विवेक साहित्य मंचच्या सहयोगाने डेक्कन जिमखान्यावरती सावरकर अध्यासन केंद्र येथे होणार आहे. अनेक चांगले कार्यक्रम तिथे होणार आहेत. मुलाखत हे या सगळ्या संमेलनाचं एक आपण म्हणूयास बीज असणार आहे. पहिल्या दिवशी डॉक्टर अरुणाताई ढेरे यांची मुलाखत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी या घेणार आहेत. आणि त्या मुलाखतीचा विषय आहे अरुणाताईंचं कथाविश्व. खूप चांगली मुलाखत होणार आहे. त्या अगोदर बरोबर 10 वाजता अरुणाताईंच्या साहित्यावर आधारित एक अभिवाचन कम बैठकीचं नाटक असा एक कार्यक्रम होणार आहे, ज्याचं नाव आहे सरस्वतीची पालखी.